शरद पवार के पार्टी से इस्तीफा देने के ऐलान करने के बाद एनसीपी के तमाम कार्यकर्ता ठाणे शहर में उपोषण पर बैठ गए। जब तक शरद पवार इस्तीफा वापस नहीं लेंगे तब तक इनका उपोषण यूं ही जारी रहेगा। आपको बता दें कि एनसीपी पार्टी के अध्यक्ष शरद पवार ने आज सुबह ही पार्टी अध्यक्ष पद से इस्तीफा देने का ऐलान कर दिया था, जिसके बाद पूरे महाराष्ट्र में एनसीपी कार्यकर्ताओं में नाराजगी देखने को मिली। अनेक कार्यकर्ता उनके दिग्गज मंत्री उन्हें मनाने की कोशिश में लगे हैं कि शरद पवार अपना निर्णय वापस ले लें। शरद पवार के इस्तीफे के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ठाणे कार्यकर्ता उपोषण पर बैठ गए, लगातार मांग कर रहे हैं कि शरद पवार इस्तीफा वापस ले लें। वहीं शरद पवार के इस्तीफे के बाद मीडिया से बातचीत करते हुए मुंबई में जितेंद्र भाड़ ने भी क्या कुछ कहा है आपको सुनाते हैं। आमदार किंवा नेते राष्ट्रवादीचे पवार साहेबांना काय नेमकी मागणी करतायत आणि पवार साहेबांचं रिफ्लेक्शन काय आहे, त्यावर रिएक्शन काय येते? अरे चुप जाओ, शांत बस रे बाबा। हा महाराष्ट्र उग्र प्रतिक्रिया येत आहेत आणि कोणालाही पवार साहेबांचा राजीनामा मान्य नाही अशी महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे। ही उग्रता उद्यापासून अधिक वाढीला लागेल, उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं सुरू होतील। लोक पवार साहेबांचंही ऐकायला तयार नाहीत, लोकांचं म्हणणं आहे पवार साहेबांनी राजीनामा द्यायचंच नाही। मला विचाराल तर मी 35-40 वर्ष त्या माणसाचा बोट धरून पुढे आलेलो आहे। जर ते राजकारण नसतील तर आम्ही तरी कशाला राजकारणात राहायचं? संपलं आमचं पण राजकारण। आणि हीच भावना अनेकांची महाराष्ट्रात आहे। आम्ही पवारसाहेब लोकभावनेचा आदर करणारे, लोकशाहीला मानणारे नेते आहेत। मला वाटतं ते लोकांच्या भावनांचा आदर करतील, त्यांनी विचार करतो असं सांगितलेलं आहे, ते विचार करतील, नक्की पॉझिटिव्हली विचार करतील। अजित पवार म्हणतात की राजीनामे कोणी देऊ नका, आंदोलन करू नका 2-3 दिवसात। हे बघा, कोणाच्या सांगण्यावर कधीच आंदोलन होत नाही, आंदोलन उत्स्फूर्त असतात। ज्यांचं पवार साहेबांवर प्रेम आहे, आता ठाण्यामध्ये आंदोलन सुरू झालंय, लोक उपोषणाला बसली आहेत। आता उद्या जर आम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही साहेबांना जाऊन सांगू नका की राजीनामा, असं शेवटी पवार साहेबांवरती लोकांचं प्रेम आहे, त्यांच्या प्रेमाला तुम्ही नाही थांबू शकत। उद्या पवार साहेबांनी जरी सांगितलं नका करू तरी लोक करतील, तेवढा अधिकार आहे आमचा पवार साहेबांवर। आम्ही 40-40 वर्ष 35-35 वर्ष त्यांच्या बरोबर आहोत, आमचा अधिकार आहे त्यांच्यावर। त्यांनी असा अर्थ ह्या वादळात आम्हाला सोडून जायचं, या वादळाला समोर जाताना आम्हाला काय त्रास होता हेही आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहोत। आम्ही एकीकडे लढायला तयार आहोत, पण आम्हाला त्यांची सावली तरी हवी ना, बाकी काही नको आम्हाला, फक्त बापाची सावली हवी आम्हाला, बस बाकी काही नको। हे बघा, त्यांच्या मागे काय घडतंय, पुढे काय घडतंय हे मला माहित नाही, पण त्यांचा राजीनामा मला अमान्य। मी माझ्या भावना मी उघडपणाने प्रकट करत असतो, माझ्या भावना मी जे माझ्या इथे ते व्यक्त करत असतो, आणि म्हणून मी स्पष्टपणाने